अशी दीपावली गोकुळमय भावी। गोकुळचा साजूक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट भावी। गोकुळ तर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। जमिनीच्या लोकांना जमीन द्यायच्या नाही अशी परिस्थिती उदरगमध्ये आहे। कुठला जो मध्ये कसा आहे तो पिढीने आणला, अदानी आणि अंबानीने त्याचं पाणी वर उडवायचं, परत खाली न्यायचं, खाल्लं वर काढायचं, हे पण अर्थालाही माहिती नाही आणि खासदारालाही माहिती नाही, मला गंमतच वाटतं। आणि शासनात तुम्ही काम करता तुम्हाला हे माहिती नाही कसं होणार आहे। शक्तीपीठ पाडलं तेवढं आम्हाला इच्छालंच नाही, आता हे जागे झाल्या अशा सगळ्या स्वरूपाचं हे काम यांचं गेले अनेक वर्षात 20-25 वर्ष या मतदारसंघाला त्रास झाला ही एकच वेळ आलेली आहे। ही जर वेळ गेली तेव्हा मतदारसंघ अदानी अंबानीपेक्षा वाईट होईल स्वीकार। तुम्ही सुद्धा सगळे ठिकाणी सुद्धा सावध राहा, सगळे सावध राहा, कोणता काय ते सांगते ऐकते ऐकूनच जरा आता लोकांच्या भावना समजून घ्या, लोकांचं मत आजमावून घ्या, लोकांना सांगा का गरजेचं आहे आणि गावागावात सुद्धा तुम्ही सांगावं की या वेळा आपण ठरवलंय आज ठरवून घेतलंय की बदल हवा आणि चेहरा नवा एकदा राधानगरी तालुक्यात मतदारसंघाचं करून दाखवायचं, थोडं निश्चितपणे आपण करून दाखवूया एवढीच विनंती तुम्हाला आज या निमित्ताने मी करतो। तुम्हाला सर्वांना मी नतमस्तक होतो। अशी गळती अनेक आहे, काळामोशी गळती तर अनेक गळती आमच्या तालुक्याला लागलेली आहे, ती सगळी गळती बंद करायला एक उपाय आहे। ते गद्दार आणि महागद्दार दोन्ही एकाने हातोपात करूया, थोडा विठ्ठल आणि अंबाबाईच्या मंदिराच्या दारात पुढे मला नेऊया एवढीच विनंती तुम्हाला सर्वांना करतो। आणि मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानून टाकतो। जय हिंद, जय भारत। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।